नमस्कार, कसे आहात तर मग सगळे? चला तर मग, आज मी पुन्हा एकदा घेऊन आले आहे मंगेश विठ्ठल कोळी लिखित यशाचा मार्ग पुस्तकांची व्हिडिओ मालिका। या मालिकेतील आधीचे लेख तुम्ही नक्कीच ऐकले असतील, त्याचप्रमाणे हा लेखसुद्धा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडल्यास लाईक करून आपल्या प्रियजनांना अवश्य पाठवा। तर आजच्या लेखाचे नाव आहे पहिली पायरी। अनेक गोष्टींची सुरुवात होते, परंतु ठराविकच गोष्टी शेवटपर्यंत पूर्ण केल्या जातात। नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प केले जातात, त्यातील काही संकल्प पूर्णत्वास जाताना दिसतात तर काही नाही। असं का घडतं? याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? याचा सूक्ष्मपणे विचार करण्याची आवश्यकता आहे। काही व्यक्ती या अतिउत्साहाने किंवा भावनेच्या आहारी पडून संकल्प करतात। प्रत्येकाने स्वतःला अवगत असणाऱ्या अंगभूत कला, कौशल्य, शारीरिक, आर्थिक परिस्थिती यांचा विचार करून गोष्टीची सुरुवात करायला हवी। काहींची सुरुवात उत्तम पद्धतीने होते, परंतु जसजसे पुढे जाल तसतशी त्यांची गती कमी होते, मग ते कुठेतरी मध्येच सोडून दिल्या जातात। याची बरीच कारणे आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आळस, नकारात्मक दृष्टिकोन, वारंवार त्याच त्याच क्रिया केल्यामुळे येणारा कंटाळा, ऑफिसमधली दिली जाणारी वागणूक किंवा संगत गुण याचाही परिणाम होत असतो। कित्येक व्यक्ती आहेत ज्यांचे ध्येय मोठे असते, परंतु त्यांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या पायऱ्यांचा वापर न करता फक्त दिवास्वप्न पाहिली जातात। इतरांना दिलेले शब्द ते पाळत नाहीत, इतर व्यक्तींची निंदा करण्यात त्यांना आनंद मिळतो। अशा व्यक्ती जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत। एखादे मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यानंतर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी काही पायऱ्या बनवा। त्या पूर्ण करण्याने एक प्रकारचा आनंद, उत्साह, त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन मिळेल। याचा परिणाम म्हणजे मोठे ध्येय गाठण्यास मदत होईल। एखादे मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यानंतर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तेव्हा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी काही पायऱ्या बनवा। त्या पूर्ण करण्याने एक प्रकारचा आनंद, उत्साह, त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन मिळेल आणि याचा परिणाम म्हणजे ते ध्येय गाठण्यास नक्कीच मदत होईल।